आता काय करायचं, स्थळ सुद्धा परतवलं त्यांनी. मला तर भीतीच वाटायला लागली त्या तांबडे बाबावाल्याची. नुसतं बघितलं ना तरी डोळ्यावर अंधारी आल्यासारखं वाटतं. हे बघा, मला असं वाटतं आपल्या सगळ्यांसमोर आता फक्त एक पर्याय उरलेला आहे. मला सांगा, या चेक वर किती रक्कम टाकायची? नाही दादा, तसं काही नाही. नाही नाही काय सूर्या, फुकट द्यायचं काय वाडा त्याला. हे बघ चंद्रकांत, चेक वर केवढीही रक्कम असली तरी मला काही फरक पडत नाहीये. आपण यांना दिलेलं वचन मोडायचं नाही. आई साहेब, अहो वचन नाही मोडलं तर हाडं मोडेल तो आपली, सोडणार नाही कोणाला. अरे आज चेक दिलाय त्याने, उद्या तोही नाही देणार. मला सांगा आपण काय वाकडं काय करू शकतो त्याच. पण तोही आपलं काही वाकडं करू शकत नाही मामा. आले ज्योतिर्भास्कराचार्य, अरे तुझी भाकी तर नको सांगूस, तुझ्यामुळेच होत आहे सगळे. मामा मला मान्य आहे, सगळं मान्य आहे मला. पण आता तेच किती वेळ बोलत राहणार तू? आता काय करायचं हे महत्वाचं नाहीये का रे? महत्वाचं नुपूरचं लग्न आहे, तू करतोस का नुपूरशी लग्न? आपण पोलिसात जाऊया का? आता याला पोलीस प्रोटेक्शन मध्ये लग्न करायचं. मामा अरे मी लग्नाबद्दल नाही म्हणत आहे, म्हणजे पोलिसात जाऊन त्या दादा होळकराची कंप्लेंट करूयात आपण. नाही त्याची काही गरज नाही पोलिसात वगैरे जायची. आपण हा चेक त्याला परत देऊ आणि सांगू ही डील आम्हाला मान्य नाही. सूर्या तो ऐकेल असं वाटतं तुला? आपण मोठ्याने सांगू ना आणि सगळे सांगू. असं कर, तू जा, तू बोल त्याच्याशी, तो समोर आला की तुला पुढे काही सुचतंय का ते बघ. मग काय करायचं दादा? काय नाही रे, आता या क्षणाला ना माझं यश असताना तर दादाला असं उचलून फेकून दिलं असतं त्याने. ते काही नाही, हे बघ हा चेक नेऊन दे त्या दादा होळकराला. हा हे बरोबर, आपण तो चेक त्याला परत करायचा आणि ठामपणे सांगायचं मी त्याला आता घाबरणार नाही, होईल ते होईल बघूया. हे बघ चंद्रकांत, हा चेक बाहेर नेऊन ठेव, त्याला हात सुद्धा लावू नकोस. ऐसे हात न लावता चेक कसं नेऊ मी? अरे बाबा, नेऊन ठेवण्यापुरता हात लाव, नंतर लावू नकोस असं म्हणते तू. पण ना बघ बघ, सुवर्ण संधी आली होती. आई साहेबांनी सांगितलं. काय रे चंदू दादा, काय झालं? आई साहेबांनी चेक परत द्यायला सांगितलं. बरोबर आहे मग, अगदी योग्य निर्णय घेतलाय त्यांनी. त्यांच्या जागी मी असते ना तरी मी हेच केलं असतं. त्याला पण तू जर माझ्या जागी असतीस तर? तरीही मी चेक परत केला असता. अहो काय करेक्ट आहे, तुम्हाला काय माहितीये? शैला तू त्याला कशाला काय विचारते? हे पण करेक्ट आहे. करेक्ट आहे. देवा वाचव रे बाबा माझ्या घराला. त्याला काय झालं, हाक मारते तू का? तुम्हाला काही कळलं नाहीये का, दादा आला होता. माहिती हा का आता माझ्या समोरून गेला? अहो हा दादा नव्हे, कार्पोरेट दादा आलेला. कार्पेंटर आला तर सांगायचं ना, वरचा दरवाजा फुगलाय तो जरा नीट करायला. हो कार्पेंटर नव्हे, कार्पोरेट दादा. धमकी देऊन गेलाय त्याला हा वाडा हवाय म्हणून. मी बघतो काय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं, काय
आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका? मला माहिती आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.